मावळ लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काल मावळ लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान झालं. अर्थात यावेळी मावळमधला मतदानाचा टक्का मागच्या निवडणुकीपेक्षा घसरलेला आहे. यावेळी मावळात 52.90% इतकं मतदान झालं, तर मागच्या वेळी म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये ते 59.57% इतकं होतं. त्यामुळे आता मावळात बाणाचा धाक की मशालीची आग काय होणार? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना. मावळ्यामध्ये आताची जी लढाई आहे ती दोन स्थानिकांमध्येच आहे. तसं पाहिलं तर श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे दोघेही पिंपरी चिंचवडमधील. अर्थात संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल्या चिन्हावर लढत आहेत, तर श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा शिवसेना शिंदे गटाकडून पण धनुष्यबाण याच चिन्हावर लढत आहेत. अर्थात आधी ते शिवसेनेकडूनच दोनदा लढले होते आणि चिन्ह देखील धनुष्यबाणच होतं. 2014 देखील ते निवडून आले, 2019 देखील ते निवडून आले. त्यामुळे यंदा हॅट्रिक साधण्याचा त्यांचा मनसुबा असणार. पण संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरेंनी निवडणूक रिंगणात उतरवल्यानंतर ही निवडणूक मात्र चुरशीची झाली. कारण संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे हे तसे पाहिले तर एकमेकांचे नातलग, आणि पिंपरी चिंचवडचा जर सगळा परिसर पाहिला तर त्यांची नाती गोती सर्वत्र पसरलेली आहेत. त्यामुळे नात्या गोत्यांच्या मतांची विभागणी कुणाच्या पथ्यावर पडणार यावरच मावळचा खासदार ठरणार हे नक्की आहे. आता मावळमध्ये विधानसभा निहाय कशी मतांची टक्केवारी होती याकडे जरा लक्ष देऊयात. मुळातच चिंचवडमध्ये 49.43% इतकं मतदान झालं. ज्या ठिकाणी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विद्यमान आमदार आहेत. त्यानंतर पिंपरीमध्ये 48.25% इतकं मतदान झालं, जिथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. मावळमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच विद्यमान आमदार आहेत सुनील शेळके, आणि त्या ठिकाणी 53.2% इतकं मतदान झालं. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी 49.21% इतकं मतदान झालंय. कर्जतमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, 60.12%. या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत महेंद्र थोरवे. आणि उरणमध्ये त्याही पेक्षा सर्वाधिक मतदान झालं ते म्हणजे 64.75%. त्या ठिकाणी महेश बालदी हे अपक्ष उमेदवार आहेत पण ते भाजपशी संलग्नित आहेत. हे अपक्ष आमदार आहेत पण ते भाजपशी संलग्नित आहेत. त्यामुळं दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, एक भाजपशी संलग्नित असलेला आमदार, एकमेव शिंदे गटाचे आमदार आणि अर्थातच भाजपचे त्या ठिकाणचे दोन आमदार. म्हणजे तसं पाहिलं तर सगळेच आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत. पण इथला महत्त्वाचा मुद्दा असा की मुळातच मावळ हे हा जो मतदारसंघ आहे हा दोन जिल्ह्यांत विभागला गेलेला आहे. अर्धा कोकणात आणि अर्धा पुण्यात अशी परिस्थिती, अर्धा पश्चिम महाराष्ट्रात असं आपण म्हणू. म्हणजेच त्या ठिकाणी जर रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर उरण येतं, पनवेल येतं आणि कर्जत येतं, हे तीन मतदारसंघ. आणि पुणे जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पिंपरी येतं, चिंचवड येतं आणि मावळ येतं. आता महत्त्वाचा मुद्दा असा की मुळातच यामध्ये दोन मतदारसंघ अत्यंत निर्णायक ठरतात, ते म्हणजे चिंचवड आणि पनवेल. कारण चिंचवड आणि पनवेलमध्येच संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाच्या जवळपास निम्मे मतदार आहेत. कारण एकूण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुमारे 25 लाख मतदार आहेत, तर त्याच्याहून जर आपण जवळपास पाहिले तर 11,63,000 इतके मतदार या चिंचवड आणि पनवेलमध्ये येतात. आणि हे दोन्ही भाग तसे शहरी आहेत, त्यामुळे इथले मतदार नेमके कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. अर्थात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहिला तर मुळातच हे दोघेही एकमेकांचे नातलग आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड प्रमाणात त्यांची नाती गोती पसरलेली आहेत, त्यामुळं त्याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे, बारणेंना की वाघेरेंना, हे कळणं देखील महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जर आत्ता आपण पाहिलं तर 2014 जी निवडणूक होती त्या 2014 निवडणुकीमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप हे निवडणूक रिंगणात उतरले होते शेतकरी कामगार पक्षाकडून, आणि त्यावेळी राष्ट्रवादीने देखील राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली होती. पण या दोघांचाही पराभव करत श्रीरंग बारणे
हे शिवसेनेकडून 2014 पहिल्यांदा खासदार झाले होते. 2009 देखील शिवसेनेचाच खासदार होता गजानन बाबर हे त्या ठिकाणी निवडून आले होते. अर्थात आत्ताची परिस्थिती म्हणजे 2019 मात्र या ठिकाणी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून उभं करण्यात आलं, पण त्यांचा देखील पराभव करून या ठिकाणी श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा विजयी झाले. पार्थ पवार यांना 5.25 लाखापर्यंत मतं तर यांना 7,20,000 जास्त मतं बारणेंच्या पारड्यात पडली होती. त्यामुळे यंदा तेवढी मतं बारणेंना पडणार का? कारण की मुळातच त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार हा त्यांचाच नातलग आणि स्थानिक असल्यामुळे कदाचित इथे जोरदार काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे. मुळात जर आपण मावळमधले प्रश्न पाहिले तर त्या ठिकाणी नियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये. शिवाय याबरोबर उद्योग जे स्थलांतरित होत आहेत त्याचा प्रश्न आहे, रेल्वेच्या रुंदीकरणाचा प्रश्न आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तळेगाव MIDC जो वेदांता फॉक्सपॉन नावाचा प्रकल्प येणार होता तो गुजरातमध्ये गेला, त्यामुळे स्थानिक बेरोजगार किंवा लघु उद्योजक असतील त्यांनी देखील संताप व्यक्त केला होता. या सगळ्या प्रश्नांची गणितं साधारण जर आपण एकंदरीत बघितली तर बारणेंसाठी ही लढाई मागच्या वेळेसारखी इतकी सोपी नाही. यावेळी संजोग वाघेरेंनी त्यांच्यासमोर निश्चितपणे आव्हान उभं केलंय, त्यामुळे आता मावळमधला घसरलेला टक्का आणि कुणाला देणार धक्का याचं उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.